हिंदुत्व तोड्यासाठी निघालेले राक्षस आहेत. कशाची बोळ खेळ केसाची असते गई जाती भातीच्या आरक्षण फरक्षणाच्या गोष्टी नाही हे, पण धर्माचं नाव घेतलं की आपणच काय ठेका घेतला का. बोलला तर बोलू द्या, तोच बाबा ना वाटतं तो तरुण सुंदर सुंदर मायला भोगा म्हणलेला तेच आहे ना वाटतं हो, तो उंबुडुंबुडुंबुडुंब करत होता तेच वाटतं नाही हो, तेच आहे बुडबुडे. आणखीन दोन टेकल्या लाव मागून एखादी लाव इथं. कालीचरण महाराजाने संभाजीनगरमधून थेट जरांगे पाटलांवरती निशाणा साधला. संभाजीनगरमध्ये एक सभा पार पडली, त्याच्यात कालीचरण महाराज जरांगेला म्हणाले, हा राक्षस आहे, जाती जातीमध्ये भांडणं लावून देतो आणि अशा लोकांना लोक पाठिंबा देतात. परंतु कालीचरण या महाराजाला उत्तर देताना जरांगे पाटलांनी अतिशय छान उत्तर दिलंय. कालीचरण महाराज जरांगे पाटलांचं नाव न घेता ते म्हटले, मुंबईमध्ये लाखो माणसं घेऊन आला आणि मुंबईच्या लोकांना अडचणीत टाकलं. मुंबईच्या लोकांचा विचार न करता हा माणूस लाखोंची गर्दी घेऊन मुंबईत घुसला. याला काय माणूस म्हणायचं का, हा माणूस नाही राक्षस आहे, असं कालीचरण महाराज जरांगेंचं नाव न घेता त्यांच्यावरती निशाणा साधला. असंच उत्तर देत असताना जरांगे पाटील म्हणाले, आणखीन तुला दोन चार टिकल्या पाहिजे असेल तर मी आणून देतो. या अशा लोकांचं बोलणं आम्ही मराठा समाज मनावरती घेत नाही. पहा नेमकं जरांगे पाटील काय म्हणाले. अमुक टमुक फलाना ढेकलाना विकास भंपक गोष्ट, भंपक एक नंबरच्या फालतू गोष्टीकडे लक्ष देते हिंदू. पण सडक्या जातीवादाचे शेण खाते. मी ब्राह्मण आहे, मी क्षत्रिय आहे, मी दलित आहे, मी बनिया आहे, वैश्य आहे, पण 2378 जाती. आता एक आंदोलन सुरू झालं तर माहित आहे का तुम्हाला, हिंदू हिंदू हिंदूंमध्ये फूट पाडायचं, अशी हवा होती त्या आंदोलनाची, अशी हवा. लाखो लोक मुंबईत मला टेन्शन कायचं माहित आहे का, हे जवतीन कुठीन जातीन कुठी, कोणाला कशाची बोळ खायला केसाची असते की, तसं मला टेन्शन येत की यायना आता जाव कुठं, येणार सारे येईलच आहे. मग घुसला त्याचा नेता थळग्यावर चादर चढव्याले, म्हटलं अरे चादळला निघाला रे हा, काही नाही काही जाती भातीच्या आरक्षण फरक्षणाच्या गोष्टी नाही, हिंदुत्व तोड्यासाठी निघालेले राक्षस आहेत, राक्षस. पण किती मोठा ड्रॉबॅक आहे हिंदू लोकांचा, पहा जातीचं नाव घेतलं की एकदम एकीभूत, पण धर्माचं नाव घेतलं की आपणच काय ठेका घेतला का, आपणच काय केलं पाहिजे का, बाकी जाईन बी तो करा. पण लक्षात ठेवायचं, इष्टदेवता स्थान देवता कुलदेवता ग्रामदेवता वास्तुदेवता पितृदेवता, जे धर्माची केअर करून राहिले त्यांनाच आशीर्वाद देणार आहेत, जातीची केअर करणाऱ्यांना जगदंबेचा आशीर्वाद भेटणार नाही. मी तर वारकरी संप्रदायाचा सन्मान करतो आणि संतांचाही करतो आणि करायला पाहिजे, हिंदूचा मी कट्टर आहे, त्यामुळं छत्रपतीचं हिंदुत्व तो विचार मला मान्य, त्यामुळं काय मला वाटतं त्यांना बरळू द्यावं, काय बरळू द्यायचं ते आपण बोलू नये, कारण जो ज्यानं पक्षाचा ठेका घेतला आहे बोलायचा अशांबद्दल आपण नाही बोललं पाहिजे. शेवटी देवधर्माचा सन्मान करणं, छत्रपतीच्या हिंदुत्वाचा सन्मान करणं एक मावळा म्हणून माझं कर्तव्य, मी त्यांना तोंड टाकून बोलू नये, कारण शेवटी शिकवण छत्रपतीनं दिलेली आम्हाला की संत महात्मांचं जनतेचं गोरगरिबांचं सन्मान करा. बोलला तर बोलू द्या, तेच बाबा ना वाटतं तो तरुण सुंदर सुंदर मायला भोगा म्हणलेला तेच आहे ना वाटतं हो, तेच वाटतं हो, तेच आहे बहुतेक, तेच आहे याच्या प्रवचनात म्हणलं होता वाटतं, असा अंदाज आहे मला की सुंदर सुंदर महिला सगळ्या भोगल्या पाहिजेत असं म्हणणार, हीच हीच पायदाशी वाटतं बहुतेक, कारण हिंदुत्व चालवतो मी कट्टरपणा, संत महंतांचं आदरसुद्धा करतो, परंतु काय असतं आम्ही ज्या हिंदूत आहेत त्या हिंदूतला कट्टर वर्ग म्हणजे मराठा आहे,
कट्टर वर्ग म्हणजे मराठा, आणि तो आज अडचणीत आला आहे. आरक्षण मागतो म्हणजे काय त्याचा पक्षपाडा म्हणत नाहीत आम्ही त्या महाराजाचा, किंवा आरक्षण मागतो म्हणजे काय आम्ही जातीवाद करत नाहीत, आम्ही हिंदूच आहेत ना तरी पण, पण आरक्षण मागतोत हे गोरगरिबाच्या लेकराला देणं आवश्यक आहे. कुठे कसली वाकडे तिकडे टिकले लावलेली धर्माचं तुम्हीच पगडा एकट्यानं घेतलाय किंवा तुम्ही एकटेच रक्षक आहेत असं नाही होत. रक्षक करणारी खरी जनता आहे, ती तलवारी अंगावर झेलती, काठ्या अंगावरती झेलती, गोरगरीब जनता अंगावरती संकट ओढून घेते. हे फक्त टिकले टाकले लावून टिकल्या लावून हिंडणारे असते, हे फक्त सांगू शकतात लोकाला. आणि सुपाऱ्या घेऊ शकतात, जाताना नारळ पाहिजे, जाताना पैसे पाहिजेत, जेवायला चांगलं पाहिजे, गोरगरिबाच्या कष्टाचं, कारण आणखीन बी हे रक्त पिणारेच आहेत काही जण, कारण हिंदू धर्म चालवणारे, वारकरी संप्रदाय चालवणारे संत महंत कट्टर आहेत, त्यांचा आम्हाला स्वाभिमान वाटतो, गर्वसुद्धा वाटतो. पण काही काही आहेत असे हरळ खाऊन जागणारे बरेच जण आहेत आणखीन, कारण हरळ खाल्ल्यावर जरा साप होती, त्याच्यामुळे हरळ खाऊन जागणारे असे बरेच आहेत. पण यांच्यामुळे काही होणार नाही हिंदुत्वाला. मराठा कट्टर हिंदू आहे कायम राहणारे. आरक्षण हे लेकराच्या जगण्यासाठी मागतो. आमची खूप तरफडी, खूप तळमळे, याला नाही कळायची, त्याला नाही कळणार, कारण तो गोरगरिबाच्या जीवावरती गाड्यात हिंड आणि त्यो छान वाटतं, त्यो बुडूम 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 करत होता, त्यो छान वाटतं नाही हो, त्योच हे बुडबुडे हे असले हे म्हणजे धर्म नाही. गोरगरीब जनता म्हणजे धर्म चालवणार असती, पंढरीला जाती, वारी करती, इठ्ठल इठ्ठल म्हणते, तुकाराम तुकाराम महाराज म्हणते, संत एकनाथ महाराज म्हणते, सावतामाळी म्हणते, असे म्हणणारी जनता ही गरीब ही मनातून वारकरी संप्रदायाचे विचार घराघरात रुजवणारी ही हिंदूची एक कट्टर परंपरा चालवणारी ही जनता आहे गोरगरी. हे नाही ते आपले पाकिटं फिकिटं मारायपुरती असते, ती पाकिट द्या, नारळ द्या, खायला चांगलं द्या, एवढ्यापुरतीच असते ती यांचं, कारण हे काहीच कामाचे नाहीत. मी संत महंतांचा आदर करतो, त्यांचाही करतो, ते मला बोलले असले तरी पण शेवटी ते संत म्हणत आहेत. आम्ही काय आता शेवटी गरिबाचे मराठीचे लेकर आहेत, आम्हाला पोट भरायचं आहे, आम्हाला भविष्य घडवायचं आहे, नोकरी पाहिजे, आरक्षण पाहिजे, आमचे बापं उसं तोडतेत, आमचे बापं रात्रंदिवस कष्ट करतात, हमाल्या करतात, यष्ट्या चालवतात, जिपा चालवतात, टपऱ्या चालवतात, हॉटेल चालवतात, आम्हाला आम्ही गरीब लोक आहेत, आम्हाला आमचे लेकर मोठं करायचे, आरक्षण मागतो आम्ही. त्यामुळे त्यांना बोलायचं तर बोलू द्या, आता काय संत म्हणतं बोलले आणि काय फरक पडतो, बोलू द्या. शेवटी प्रचारच जर करायचं म्हणलं सरकारचा तर ते करत असतील, आमचं काय त्यांच्याबद्दल नाराजी असायचं काही कारण नाही, बोलू द्या. बोललं तर चांगली गोष्ट आहे, महात्मा बोलला, एका जातीविषयी महाराजांचं असं मत आहे, हे तरी मराठ्याला बरं झालं, अगोदरच्या दिवशी कळालं, आणखीन बरंच लांब आहे मतदान, बरं झालं मराठ्याला कळालं व मराठ्याविषयी असं म्हण नाही, कारण पक्ष चालवायचा आहे, हिंदुत्व यांना चालायचं नाही, हिंदुत्वला मराठा मारायला लागला तो बी चालवायचा नाही, आमच्या समस्या काय त्या महाराजाला जाणून घ्यायच्या नाहीत, त्यांना जाणून नाही घ्यायच्या आमच्या मराठ्याच्या समस्या. आमचे लेकरं फाशी घेतात, काल बीडला एका पिंगळे बांधवांनी आमच्या फाशी घेतली, आत्महत्या केली, त्याला काय करायचं, त्याची जाणीव नाही त्याला, त्याला आपला पक्ष चालायचा आहे, तिकीट पाहिजे असं पुढच्या वेळेस कशाचं नसतं, विधान परिषद लागत असं आता असं काय असू शकतं एखाद्या महंताचं, त्याने जावं पण आमच्या जातीला खवळून नाही घ्यावा, त्याने आमदार व्हावं, मंत्री व्हावं, तुला काय व्हायचं होय, आणखीन दोन टिकल्या लाव, मागून एखाद्या लाव इथं बरं का मागून, म्हणजे काही अडचण नाही आम्हाला. पण आमच्या गरिबाचा आमचा प्रश्न वेगळा आहे, आमच्या खूप आडी अडचणी आहेत, आमचा लय आक्रोश आहे गरिबाचा, बोलायला नाही पाहिजे महाराजांनी, पण काय करावं आता, आम्ही खरा छत्रपतीचं हिंदुत्व चालवणाऱ्याच्या महंताच्या पाठीशी आहेत, आम्ही मराठी वारकरी संप्रदायाच्या ताकदीनं पाठीशी आहेत, आम्ही देवधर्मालाही मानतो, मानत राहतो, आता सोमवारी आम्ही आपेगावचं दर्शन घेणार आलो महादेवाचं. जरांगे पाटलांनी अगोदर कालीचरण महाराजवर एकदाही भाष्य केलं नव्हतं, पण कालीचरण महाराजांनी संभाजीनगरमधून जरांगे पाटलांवरती निशाणा साधला आणि त्यामुळे जरांगे पाटलांनी कालीचरण महाराजाला चांगलंच प्रतिउत्तर दिलंय. याबद्दल आपल्याला काय वाटतंय, जरांगे पाटील योग्य होते की कालीचरण महाराज? कमेंट करून नक्की कळवा.